डोंबिवली में गटारी अमावस्या की रात 15 से 20 बदमाशों ने शराब के नशे में संजय और संदेश महात्रे नामक दोनों भाइयों के घर पर पथराव करने के बाद दोनों भाइयों की जमकर पिटाई कर दी। हमलावरों ने संजय महात्रे के सिर पर लोहे की रॉड से जोरदार हमला कर दिया, जिससे संजय को गंभीर चोटें आई हैं। मनपा के शास्त्री नगर अस्पताल में संजय का उपचार चल रहा है। प्राप्त जानकारी के अनुसार बुधवार को गटारी अमावस्या की रात 11 बजे से लगभग डोंबिवली पश्चिम के उमेश नगर परिसर में कुछ युवक शराब पीकर नील कमल बंगले के पास घूम रहे थे। तभी संदेश महात्रे ने उन युवकों को अपने घर के सामने से चले जाने के लिए कहा, जिसके बाद उन युवकों ने फोन करके अपने कुछ साथियों को बुलाया। थोड़ी ही देर में 15 से 20 युवक चेहरे पर रुमाल बांधकर मोटरसाइकिल पर सवार होकर आए। युवकों ने महात्रे निवास पर पथराव शुरू कर दिया। जब संजय और संदेश ने उन्हें रोकने की कोशिश की तो युवकों के गिरोह ने दोनों भाइयों पर हमला कर दिया। इस दौरान हमलावरों ने संजय के सिर पर लोहे की रॉड से हमला किया। घायल अवस्था में संजय को डोंबिवली के सरकारी अस्पताल में भर्ती किया गया है। परिसर में लगे सीसीटीवी हमलावरों का गिरोह गुंडागर्दी करते हुए दिखाई दे रहा। प्रकार झाला होता का तुला मारण के लिए? माझ्या घरासमोर दोन ग्रुप धिंगाणा घालत होते दारू घेऊन, तर त्यांना तिकडनं मी इकडनं निघून जा असं बोलल्याने त्यांनी मनात राग ठेवून परत पोर घेऊन येऊन माझ्या घरावर हमला केला आधी दगडाने। त्यानंतर माझ्या भावावर माझ्या अंगावर धावत सामान घेऊन म्हणजे चॉपर वगैरे घेऊन मला आम्हाला मारण्यासाठी आले। ते सोडतं त्या लोकांनी माझ्या डोक्यात हत्यार टाकला आणि रॉडने मारहाण केली पाठीमध्ये। किती लोक होते? मिनिमम 15-17 जण असतील ते। तुमची पोलिसांकडे काय मागणी आहे? तेच चांगली आम्हाला न्याय मिळावा, अजून काय ज्या पद्धतीने त्या लोकांनी मारहाण केली त्या पद्धतीने केस दाखल व्हावी। तुमच्या भावावर पण हल्ला झाला होता आणि काय प्रकरण ते प्रकरण? त्यांचं कॉलेज मधलंच काहीतरी भांडण असेल कदाचित, कारण ते लोक माझ्या दोन्ही पार्ट्याच्या होत्या, त्यांना जेव्हा मी हकललं तिकडनं त्यांचा आपसात आधीच वाद होते वाटतं। माझ्या दारात ते लोक धिंगाणा घालत होते दारू पिऊन, मी त्यांना तिकडनं हकललं, त्या रागाने त्या लोकांनी परत पोर आणून माझ्यावर अटॅक केला। संजय वसंत म्हात्रे आणि संदेश वसंत म्हात्रे हे दोघं भाऊ आहेत। तर ते आपल्या घरी होते, त्यावेळेला त्यांच्या घराच्या कौलावरती दगड पडले म्हणून ते बाहेर बघायला आले। तर त्यावेळेला त्यांना जाणवलं की कोणीतरी बाबा आपल्या घरावर दगड मारत आहेत म्हणून ते बाहेर आले। त्यावेळेला भावेश आणि आपलं हे स्वप्नील भोईर सुमित पालांडे व इतरे असे हे तिकडे थांबून होते आणि शिवीगाळ करत होते। तर त्याने विचारलं की बाबा तुम्ही आमच्या घरावर दगड का मारता? तर त्यावेळेला त्यांचं मग बोलाचाली झाले आणि त्यात त्यांचं भांडण झालं। त्यात सुमित पालांडे यांनी संजय व वसंत म्हात्रे याला इकडे पाठीमागे कानाच्या पाठीमागे त्याला भोकसलेलं आहे असं त्याचं म्हणणं आहे। काय गुन्हा दाखल केला? त्याबद्दल 3-4 जणांवरती केलेला आहे आणि 324 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। संजय वसंत म्हात्रे म्हणजे बाकीचे त्याचं म्हणणं आहे की बाकीचे जे ओळखीचे मित्र होते ते सोडो करत होते, फक्त हे 4 जणांनी त्याला हे केलेलं आहे, बाकी ते सोडो करत होते असं त्याचं म्हणणं आहे। ऐसे ही लेटेस्ट खबरें पाने के लिए सब्सक्राइब बटन पर क्लिक कर बेल आइकन को दबाएं।